सध्या काश्मीर फाइल्स या चित्रपटाची चर्चा आहे, मात्र भिवंडी शहरातील हसीन पीव्हीआर या सिनेमागृहात या चित्रपटाचे शो दाखवणं बंद केलेलं होतं आणि त्याची माहिती आज भाजपसोबतच हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना समजल्यानंतर भाजप अध्यक्ष संतोष शेट्टी त्याचबरोबर आरएसएसचे पदाधिकारी या सगळ्यांनी त्याचशिवाय बजरंग दलाचे दादा गोसावी यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी सिनेमागृहामध्ये धडक देत तिथल्या व्यवस्थापनाला खेळ बंद केल्याबद्दल जाब विचारला. काश्मीर फाइल चित्रपट नियमित दाखवण्यास सुरुवात करावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. इतकी वर्ष जो इतिहास या देशाच्या जनतेच्या समोर येऊच दिला नव्हता ते या सिनेमाच्या निमित्ताने लोकांच्या समोर येतंय. मात्र भिवंडीमध्ये अशा पद्धतीनं या सिनेमाचं प्रदर्शन बंद पाडण्याचा डाव या थिएटर मालकाचा होता. भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळानं आज प्रशासनाची भेट घेऊन या संदर्भामध्ये अतिशय तीव्र स्वरूपात इशारा दिलेला आहे. मी स्वतः केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्या कानावरती हा सगळा प्रकार टाकलेला आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीनं या सगळ्याची अतिशय तीव्र दखल घेण्यात आलेली आहे.